सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा मार्गे सुरू असलेली धुळे एसटी बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून संबंधित बस पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी होतीये। काही दिवसापासून प्रवाशांची असलेली सिल्लोड धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगाराने पूर्ण केली होती, मात्र कर्मचारी कमी असल्याचं कारण पुढे करून गेल्या 15 दिवसापासून ही बस पुन्हा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे आधीच्या रस्त्यावर बस संख्या कमी असल्याने व सुरू असलेली बसही बंद झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावर सिल्लोड आगाराची सकाळची सिल्लोड पाचोरा ही एकमेव बस जाण्यायेण्यासाठी असल्याने सिल्लोड पाचोरा या बसला प्रवाशांची रोजच मोठी गर्दी होते। या मार्गावर बसेसची संख्या वाढवण्याची मागणी होत असून सिल्लोड आगाराने बंद केलेली सिल्लोड धुळे ही बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होतीये। सध्या लग्नसराईचे दिवस व खानदेश भागात जाण्यासाठी बसेसची संख्या कमी असल्याने बसेसला प्रवाशांची मोठी गर्दी राहतेय, त्यामुळे येणाऱ्या व जात आहेत। या मार्गावर लांब पल्ल्याची एकही बससेवा उपलब्ध नसल्याने सिल्लोड पाचोरा या बसला नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते। घाटनांद्रा गावाशेजारी छोटी छोटी गावं असल्यानं या ठिकाणाहून बरेच प्रवासी धुळे पाचोरा व पुढे सुरत नाशिक गुजरात राजस्थान मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी येथील बसस्थानकावर येऊन थांबतात, परंतु येथून एकही लांब पल्ल्याची बस नसल्याने आगाराने बंद केलेली सिल्लोड धुळे बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी निलेश बिसेन, शिवनाथ चौधरी, गणेश निकम, रंगनाथ मोरे, आकाश मोरे, राजू गायकवाड, शांतलिंग कोठाळे आदींसह प्रवाशांनी केली आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।